त्यागली होती, परंतु काही लोक आजच्या दिवशी शास्त्राचं पूजन करतात हे सर पहिल्यांदाच नमूद करावं लागेल की हे पूर्णपणे चुकीचं आहे. शांतीचा मार्ग हा सांगणारा आजचा दिवस म्हणजे अशोका विजयादशमी, आणि सम्राट अशोकाने 10 सी या आजच्या दिवशी समाजामध्ये विविध ठिकाणी शिलालेख लिहून कार्यक्रम साजरा केला होता, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, त्याला दसहरा असं आपण म्हणतो. आजच्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्र त्यागलेली होती, नाकी शस्त्र पुजलेली, म्हणून आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी आपला धर्म धर्मांतर करण्याची घोषणा केली, त्यावेळेस बाबासाहेबांनी सम्राट अशोकाचं अनुकरण करत सम्राट अशोक हा विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर त्यावेळेसची तारीख होती की 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माच्या संस्थेची मात्र संस्था, बौद्धांची मात्र संस्था असलेली भारतीय बौद्ध महासभा याच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ती स्वीकारली, धम्म स्वीकारला व 22 प्रतिज्ञा लोकांना देऊन आपल्या अनुयायांना देऊन बौद्ध धर्माचा त्यांना संदेश दिला. असा हा आजचा थोर असा अशोका विजयादशमीचा दिनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी मोहोळमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माजी तालुका अध्यक्ष विनोदजी कांबळे, त्याचबरोबर मनोजी एकमल्ले संस्था प्रमुखांचे ते सध्या प्रमुख आहेत, त्याचबरोबर संरक्षण प्रमुख आहेत, त्याचबरोबर शहर अध्यक्षा यशोदाताई कांबळे, त्याचबरोबर महानंदाताई कुचेकर ज्या महिला उपासिका प्रमुख आहेत, त्याचबरोबर नागेश सिरसागर जैविक तरुण मंडळाचे अध्यक्ष सतीश नारायण सिरसागर, तसेच अविनाश ससाले या सर्वांच्या मदतीने आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाला, आणि आजचा आनंद दुगुणित करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी जात असताना मिरवणूक मार्गाने मेन रस्त्याने ही रॅली जात असताना शहरातील विविध धर्मीय लोकांनी या रॅलीचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. कुणी पुष्पट वाहिले, कुणी हार असे तथागतांच्या चरणी आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेस अर्पण केले, आणि विविध पद्धतीनं रॅलीचा स्वागत केलं. त्याचबरोबर या रॅलीमध्ये युद्ध नको बुद्ध हवा अशा प्रकारच्या घोषणा गगनभेदी घोषणा देऊन वातावरण मंगलमय करण्यात आलं, आणि अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपतो. जय. या ठिकाणी सकाळी या ठिकाणी सकाळी 7 वाजता एकदा बुद्धवंदना करण्यात आलेली आहे. बुद्धवंदना झाल्यानंतर जसे जसे लोक गमत गेले त्या त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने सूत्रपठन करण्यात आलेलं आहे, आणि सार्वजनिक सूत्रपठन हे सकाळी 10:30 तुम्हाला या ठिकाणी झालेलं आहे. त्या सूत्रपठनास या पोलीस स्टेशनचे निरीक्षक तेही आले होते, तसेच विविध संघटनेचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते, आणि अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन झालं. तसेच जे आपल्याला माहीत आहे की आपल्या बौद्ध धर्मामध्ये जोपर्यंत सामने रोखता येईल तोपर्यंत बौद्ध त्याला गंड जात नाही, अशा सर्व बौद्धाचार्य समाज सामने बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत सूत्रपठनाचा कार्यक्रम झाला, आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि समारोपही करण्यात आला.